साठी बुद्धी नाठी अशी एक म्हण आहे। एकदा साठावं लागलं की हातपाय कंबर दुखायला सुरुवात होते व सुरू होते ते शेवटच्या श्वासापर्यंत न थांबणारे आजारपण। आणि या ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य ते काय हो, गोळ्या औषधे नातवंडांना खेळवणे, घरातील पडलेली कामं करणे व दिवसभर वर्तमानपत्रातील एकूण एक ओळ वाचून काढणे बस। पण या सर्व गोष्टींना जुन्नर तालुक्यातील एका 62 वर्षाच्या तरुणाने फाटा दिलाय। होय, तरुणच, जे तरुणांनाही जमणार नाही ते वयाच्या 62व्या वर्षी साध्य केलं आहे या जुन्नर तालुक्यातील ध्येयवेड्या माणसाने। शंकर नारायण कचरे, राहणार पाबळेवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मुंबई कलेक्टर ऑफिसमध्ये महसूल अधिकारी म्हणून काम सुरू केलं, परंतु गावाकडील मातीची आठवण कायमच सतावत राहिली। माझ्या जन्मभूमीसाठी मला काहीतरी करायचंय हा विचार मनाला सारखा टोचणी देत होता। मुलगा व सुनबाई दोघेही इंजिनियर, आपल्या संसारात रममान झालेले। मुंबईला महसूल अधिकारी म्हणून काम करताना लक्ष्मी पाणी भरत होती। सर्व आयुष्य आराम नातवंडे यात मन रमेना, त्यामुळे 3 वर्ष अगोदरच नोकरीला रामराम ठोकून आपली मातृभूमी आपल्याला खुणावते म्हणून पाबळेवाडी येथे शंकर नारायण कचरे हे येऊन राहू लागले। ध्येय स्पष्ट होतं, या मातीतील मुलांसाठी मला काहीतरी करायचंय व हे सर्व करत असताना स्वतःलाही तंदुरुस्त ठेवायचंय। 2000 साली या आवल्यानं सकाळी उठून मॉर्निंग वॉक करण्याचा छंद जोडून घेतला व तो आस्थागायत टिकून ठेवला। 2004 साली या व्यक्तीला स्विमिंगचा छंद जडला। गेले 17 वर्ष थंडी वारा ऊन पाऊस याची तमा न बाळगता ही व्यक्ती 12 महिने पाबळवाडी येथे मीना नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यात तर कधी विहिरीत तर कधी जवळपासच्या तलावात स्विमिंग केल्याशिवाय राहत नाही। अहो, या व्यक्तीला दिवसभरात पोहल्याशिवाय झोपच येत नाही। हे कुठेतरी कमी होतं की काय, 2014 सालापासून सेवानिवृत्त झाल्यापासून या व्यक्तीला एक नवीन छंद जडला व तो होता सायकल चालविण्याचा। तुमचा विश्वास बसणार नाही, ही व्यक्ती गेले 7 वर्ष वयाच्या 62व्या वर्षी रोज 30 ते 40 किलोमीटर सायकल चालवते। सायंकाळी 3 ते 4 वाजता ही व्यक्ती सायकल काढते व रोज एक असे जुन्नर तालुक्यातील एकूण एक गाव पिंजून काढते व सायंकाळी अंधार पडल्यानंतरच पुन्हा घरी परतते। हे सर्व करत असताना मला इतरांसाठी काही करायचंय ही तळमळ मात्र कायम राहिली। गावातील मुले जमविली व त्यांना सायकलिंग व स्विमिंगचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली व तेही अगदी विनामूल्य। कोणाकडून एकही रुपया न घेता या व्यक्तीने आस्थागायत 125 विद्यार्थ्यांना मोफत स्विमिंगचे प्रशिक्षण दिले आहे। या मुलांचे पालक शंकर कचरे यांचे तोंड भरून कौतुक करतात। शंकर कचरे हे केवळ गावातच सायकल फिरून शांत बसले नाहीत तर त्यांनी सुरुवात केली आहे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवायला। तालुका जिल्हा आता राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमध्ये ते या वयातही सहभागी होतात। 25, 26, 27 डिसेंबर रोजी नाशिक सायकलिस्ट आयोजित सायकल स्पर्धेमध्ये 87 स्पर्धकांसोबत या तरुणाने 415 किलोमीटरचे अंतर पार केलंय। ओझर ते येडगाव धरण हे 8 किलोमीटरचे अंतर 2 तास 50 मिनिटात पोहून पूर्ण केलंय। आता या ध्येयवेड्या माणसाला वेध लागले आहेत ते लेह लद्दाखचे व त्या दृष्टीने या माणसाचा प्रवासही सुरू झालाय। शंकर कचरे यांच्या रूपाने गावाला एक रत्न मिळालंय, नवे नवे तालुक्याला एक माणिकच सापडलाय। अशा या उत्कृष्ट सायकलपटू आणि जलतरणपटूच्या जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आलाय। खरंच वयाच्या 60व्या वर्षानंतरही आयुष्य इतकं सुंदर असतं हे या माणसाकडे पाहिल्यानंतर समजते। खऱ्या अर्थानं गरज आहे ती शंकर कचरे यांच्यासारख्या व्यक्तीकडून तरुणांनी व ज्येष्ठांनी एक आदर्श घेण्याची। ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण। माझ्या गावी राहायला आलो तेव्हा मी 2014 ला पहिली सायकल घेतली। नंतरच्या काळामध्ये मी नारायणगाव ते शिर्डी
सायकलवारीमध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणून शेवटपर्यंत सायकल चालवली, त्याच्यामध्ये मला नारंगाव ते शिर्डी सायकल राईडचा पुरस्कार 2018 साली मिळाला. त्याच्यानंतर मी जास्त सायकल चालवू लागलो म्हणून लांब पल्ल्याच्या राईडमध्ये आपल्याला त्रास होऊ नये म्हणून सायकलमध्ये ज्याला रोड बाईक म्हटलं जातं ही 58,000 सायकल मी आणली. नंतरच्या काळामध्ये ही कच्च्या रोडला चालत नाही म्हणून मी गावखेड्यात कच्च्या रस्त्यावर सराव करण्यासाठी ही नाशिकवरून 31,000 सायकल आणली. आता ह्या सायकलचा विशेष हे म्हणजे असं आहे की आता ही जुनी झालेली आहे, मला बऱ्याच लोकांनी कोणी वापरायला मागितली, कोणी शिकायला मागितली, थोडे दिवस चालवायला मागितली तर मी ही देत असतो. तशीच ही पण कोणी माझ्याकडे मागणी केली बाबा मला सायकलचा जरा थोडा सराव करायचा तेव्हा ही देत असतो. ह्या दोन मी यूज करत नाही, ह्या दोन मात्र यूज करतो. आणि पाचवी सायकल मी जिथं मुंबईला राहतो तिथे एक अशा 5 सायकल आहेत आणि हे स्विमिंगचे फ्लोट आहेत. मला स्विमिंगचा छंद आहे. 2004 सालापासून मी स्विमिंग करतो. मुंबईला नोकरीत असताना मी स्विमिंग करतो. गावाला आल्यानंतर गावखेड्यामध्ये विहीर नद्या नाले ओढे याच्यामध्ये माझा एकही दिवस स्विमिंग केल्याशिवाय जात नाही. 2004 पासून सतत 17 वर्ष मी रेग्युलर स्विमिंग करतो. कितीही वारा थंडी असू दे मी स्विमिंग करत असताना माझ्या गावातली मुलं थोडी थोडी येऊ लागली आणि त्यांना आवड वाटू लागली तेव्हा मी त्यांना पण प्रशिक्षित करण्याचा माझा मानस होता. आणि तसं मी माझ्या स्वतःच्या खर्चाने हे 5 फ्लोट चांगले आहेत आणि 6 फ्लोट जे खराब झालेले आहेत असे 500-500 रुपयाचे मी 11 फ्लोट आणले. आणि ह्या 11 फ्लोटच्या माध्यमामधून माझ्या सावरगावच्या गावखेड्यामधल्या जवळजवळ 1,250 मुलांना विनामूल्य प्रशिक्षण दिलेले माझ्या स्वखर्चाने. तेव्हा अशा प्रकारे माझी रिटायरमेंट चालू आहे आणि सतत चालू राहील. साहेब आपलं वय पाहता हे वय म्हणजे आयुष्याची संध्याकाळ, परंतु या वयात देखील असं एक नाविन्यपूर्ण आपण या उपक्रम राबवत आहात. हे उपक्रम राबवण्याची जी प्रेरणा ही नेमकी आपल्याला कशी मिळाली, ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात असं का वाटतं आपल्याला? मला वॉकिंगचा छंद आहे. 2000 सालापासून मला जरा थोडंसं मानसिक तणाव होता तेव्हा माझ्या एका जवळच्या नातेवाईकांनी सांगितलं की 6:30 उठून वॉकिंगला जात जा आणि मग त्याच्यामुळे तुला फ्रेशनेस होईल. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये माझा मानसिक तणाव दूर झाला. परंतु मी वॉकिंग सोडलं नाही, मी ते सतत चालू ठेवलं. मग दरम्यानच्या काळात 2004 साली आम्ही गावाला आलो होतो. मित्रमंडळी जी आम्ही विहिरीत पोहायला शिकलो अशी मित्रमंडळी होती. त्या आमच्या मित्रांनी सांगितलं की आपण बरेच दिवस स्विमिंग केलं नाही. स्विमिंग केलं नसल्यामुळं त्यांनी इच्छा प्रदर्शित केली. मी नेहमी गावाला येत असल्यामुळं एक डबका होता, डबका किंवा त्याला काय म्हणावं असं पोहण्यायोग्य असं एवढं पाणी होतं. तर तिथे आम्ही तिघे चौघे लोक गेलो आणि मी तिथं स्विमिंग केलं. स्विमिंगवरून बाहेर आल्यानंतर माझ्या मनामध्ये एक अशा प्रकारची ऊर्जा निर्माण झाली की मी वॉकिंग करतो आहे, माझ्या बाजूला तरण तलाव आहे महानगरपालिकेचा, माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, माझं ऑफिस 10:30 आहे, मी सकाळी येऊ शकतो आणि मी दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे स्विमिंगच्या पूलमध्ये ॲडमिशन घेतलं आणि 2004 पासून सतत स्विमिंग करत आलो. दरम्यानच्या काळामध्ये मी गावाला यायचं तेव्हा ओढ्या नद्या नाले बघून ठेवायचा आणि स्विमिंग मात्र चालू ठेवायचं. पण प्रत्यक्षात 2014 मी रिटायर झालो तेव्हा मला सायकलचं वेड असं लागलं की जेव्हा विद्यार्थी शाळेतनं सायकलवर येत होते तेव्हा मी एका विद्यार्थ्याची सायकल चालवली आणि ती प्रेरणा माझ्या मनामध्ये आली की आपण रिटायर आहोत आणि मी अर्थार्जनाचं कुठलंही काम करत नाही, मी दिवसभर मोकळा आहे. तेव्हा मला वाटलं की आपण सायकलचाही छंद जोपासावा. मग अशा प्रकारे मी एक सायकल साधी सायकल घेतली आणि ती सायकल रोज. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.